अब खबर है कोरपणा तहसील से, जहां तहसील के जिला परिषद स्कूल खैरगांव में बाल आनंद सम्मेलन का आयोजन किया गया। इस दौरान सीटीवी न्यूज प्रतिनिधि ने वहां पर बालकों के साथ अन्य लोगों से बातचीत की। कोरपणा तहसील के जिला परिषद स्कूल खैरगांव में बाल आनंद सम्मेलन तथा महिला सम्मेलन इस उपक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम का उद्घाटन ग्राम पंचायत करोड़ी के सरपंच ज्योति जनरकर के हाथों किया गया। वहीं अध्यक्ष के रूप में उप सरपंच राजकुमार चतुरकर उपस्थित थे। प्रमुख अतिथि के रूप में गोयगांव केंद्र प्रमुख नामदेवरा बावने, रोशन पिल्लेवान, सुधाकर ठाकरे, देवीदास नेताम, पत्रकार हबीब शेख आदि की उपस्थिति थी। इस बाल आनंद मेले में विद्यार्थियों ने विविध प्रकार के सब्जियां, फल, खाने के पदार्थ, खेलने की वस्तुएं, स्कूल के लिए उपयोगी वस्तुएं आदि की दुकानें लगाई थी। इस कार्यक्रम के लिए स्कूल समिति अध्यक्ष अनिल गेडाम, सदस्य पुरुषोत्तम आस्कर, ममता गेडाम, शिक्षक के साथ कर्मचारी वृंद, पालक तथा गांव के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस मौके पर सिटी न्यूज प्रतिनिधि हबीब शेख ने मुख्य अध्यापक के साथ बाल आनंद मेले में शामिल कुछ बच्चों से भी बातचीत की। प्रस्तुत है उस मुलाकात के कुछ अंश। जिला परिषद शाळा खैरगाव येथे आज आनंद मेळाव्याचे इथे आयोजन करण्यात आले। या बाल गोपालांनी इथे आपापले घरून पदार्थ घेऊन इथे विक्रीसाठी ठेवलेले आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांना तुझं नाव काय आहे, आपण केवढा माल खरेदी केला आणि काय काय विक्री झालं आणि याचा किती फायदा होता ते सांगशील। नमस्कार, माझं नाव प्रियांशी रविकांत खुजे। आज मी माझ्या शाळेत आनंद मेळा आणि मला खरेदीसाठी 300 रुपये लागले आणि आता माझ्याकडे सध्या 100 रुपये झाले आणि ही माल उरून आहे। आपण काय बनवून आणलं आणि काय 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 बनवलं आणि किती नफा झाला आणि किती खर्च झाला होता याच्यापासून तुम्ही काय शिकले? नाव सांगा। माझं नाव प्रथमेश कृष्णकी आहे आणि वशिंगरा पापडी घेऊन जाऊ आणि मला 130 रुपये खर्च झाला आणि मी 150 रुपये घरी येत आहे। घरी माझे 140 रुपये नफा झालेला आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे इथल्या बालगोपालांनी आनंद उत्सव मेळाव्यामध्ये आपले स्वतःचे स्टॉल लावून किती नफा झाला, किती खर्च झाला आणि याविषयी व्यवहाराचे ज्ञान त्यांनी जाणून घेतले। ठिकाणी वेगवेगळ्या मुलांनी या स्टॉलमध्ये वेगवेगळे पदार्थाची व्यवस्था केली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कसे द्यायचे आणि नफा तोटा आणि आपली एखादी गुंतवणूक केल्याने त्याचा किती फायदा होतो ह्या गोष्टी सर्व आम्ही इथे आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरगाव या वतीने आयोजित कार्यक्रम आम्ही त्यांना माहिती करून दिली। सी टी व्हीला हमारे विशेष प्रतिनिधी हबीब शेख की रिपोर्ट।